मित्रांनो सावधान, कोरोनाची तिसरी लाट बीड मधून येते की काय अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। बीड जिल्ह्यातले निर्बंध आणखी कडक केले जाणार आहेत। बीड जिल्ह्यात प्रवेश करण्याकरता आता टेस्ट अनिवार्य असेल। टेस्ट शिवाय जिल्ह्यात प्रवेश मिळणार नाही। जिल्ह्याच्या सीमेवरच आजपासून अँटीजेन टेस्ट सुरू करण्यात आलेली आहे। बीड जिल्ह्यात रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे, त्यामुळे नियमांमध्ये शिथिलता मिळालेली नाही। नियम किंबहुना अधिक कडक झालेले आहेत आणि बीडमध्ये जर जायचं असेल, बीड शहरात जर प्रवेश करायचा असेल, तर आता प्रवेशावरच प्रवेशद्वारावरच आपल्याला अँटीजेन टेस्ट करावी लागणार आहे। जर तुम्ही निगेटिव्ह असाल तरच तुम्ही बीड जिल्ह्यात प्रवेश करू शकता। बीड जिल्ह्यामध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत। दुसरी लाट संपते ना संपते, ओसरते ना ओसरते, तोच तिसऱ्या लाटेचे काही काही अनुभव किंवा त्याची उदाहरणं आपल्याला महाराष्ट्रातल्या काही काही भागांमध्ये दिसत आहेत। त्यामुळे सगळ्याच महाराष्ट्रातल्या नागरिकांनी आता अधिक सावधान आणि सतर्क होण्याची गरज आहे। मास्क वापरा, सॅनिटाईज स्वतःला करत राहा, सॅनिटायझर स्वतःकडे बाळगा किंवा साबण ज्याने हात सतत धुवत राहा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा। कुठल्याही परिस्थितीत या तीन नियमांचं पालन आपण केलंच पाहिजे। तिसरी लाट अधिक गंभीर भयावह असू शकते, त्यामुळे आधीच सावधान व्हा। ही बीड मधली बातमी होती। पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यामध्ये एकलहरेमध्ये कुख्यात गुन्हेगाराची भर दिवसा हत्या करण्यात आली आहे। ओंकार बाणखिले याच्या डोक्यात गोळी घालून त्याची हत्या करण्यात आली आहे। गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात ही हत्या झाली आहे, त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। ही हत्या पूर्व वैमनस्यातून झाली असल्याचा अंदाज मंचर पोलिसांनी व्यक्त केला आहे। मृत गुन्हेगार एका हमालाच्या मृत्यू प्रकरणामध्ये आरोपी होता। आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांना अधिक विचारूया। रायचंद, हा सगळा काय प्रकारे भर दिवसा एकाची हत्या होते, भले जरी तो गुन्हेगार असला? बरोबर आहे, आज दुपारची घटना आहे। एकलहरेजवळच्या या ठिकाणी ही घटना घडलेली आहे, पण नेमकं मित्रानेच मित्राची खून केल्याचं समोर आलेले। तिघे जण एका गाडीवरती आले आणि भर दिवसा गोळ्या झाडून गेले। यातला हा जो मित्र आहे तो एकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आणि घटनास्थळावरून त्याची चौकशी सुद्धा सुरू आहे। पण ज्याने ही गोळी झाडली किंवा कशाच्या कोणत्या कारणातून झाडली आहे याचा तपास मात्र पोलीस करत आहेत। बाकी दोघांना अजून अटक केली नाही। नेमकं कारण काय अजून तरी समजलेलं नाही। रात्री उशिरानंतर हा गुन्हा दाखल होईल आणि त्यानंतर आपल्याला समजेल की यात कोणत्या कारणामुळे ही हत्या घडलेली आहे। नक्की, धन्यवाद रायचंद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल। बातमी आणि बरंच काही या बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक।